ओबीसी आरक्षणाचा विषय असो, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, बैलगाडा शर्यत असो की एसटी कर्मचाऱ्यांचा संप, सर्वच विषयांवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय. शरद पवारांसह पवार कुटुंबातील सर्वांनाच अंगावर घेतानाही गोपीचंद पडळकर दिसतात. त्यामुळे राज्यातील राजकारणात अगदी कमी कालावधीत गोपीचंद पडळकरांची क्रेज पाहायला मिळते. पण नगरपंचायत निवडणुकीत मात्र गोपीचंद पडळकरांना आपलं होम ग्राउंड राखता आलेलं नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायतीत भाजपचा सुपडा साफ झालाय. गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भाजप नेते जरी संपूर्ण निकालावरून राज्यात विजयाचा दावा करत असले तरी सांगलीत पडळकरांच्या पराभवाची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांना जोरदार टोला हाणलाय. मिटकरी ट्विटमध्ये म्हणतात, फडणवीसांचे एकनिष्ठ शिलेदार ज्यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रीय पक्षाचे डिपॉझिट जप्त करून दाखवलं त्याबद्दल त्यांचं जोरदार अभिनंदन. उत्तर प्रदेश आणि गोव्यात हीच परंपरा कायम राहील या सदिच्छेसह एकच छंद, कमळ पाकळ्या डिपॉझिट बंद. आता या टीकेला गोपीचंद पडळकर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.